नमस्कार आणि सुस्वागतम। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा तसेच शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मराठी विषयातील एक महत्त्वाचा घटक तो म्हणजे एका शब्दाचे भिन्न अर्थ। तर आज आपण एका शब्दाचे भिन्न अर्थ या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, त्याचबरोबर या प्रत्येक अर्थाचे वाक्यसुद्धा आपल्याला पाहायला व ऐकायला मिळणार आहे। चला तर मग सुरू करूया। जीवन भिन्न अर्थ आहेत पाणी आयुष्य। आपण आपले जीवन हसत खेळत घालवले पाहिजे। जीवन आयुष्य आपल्या जीवनात जीवनाला खूप महत्त्व आहे। जीवनाला पाण्याला। जीव भिन्न अर्थ आहेत जंतु प्राण। आपल्या सभोवती अनेक जीव वास करतात। जीव जंतु पाण्याअभावी तडफडून हरणाने जीव सोडला। जीव प्राण। डाव भिन्न अर्थ आहेत खेळण्याची पाळी कारस्थान कपट। राजू बाद झाल्यावर रमेशचा डाव होता। डाव खेळण्याची पाळी। राजूने रमेशला पाडण्याचा डाव आखला। डाव कारस्थान। शकुनी मामा डावपेच खेळण्यात तरबेज होते। डाव कपट। तट भिन्न अर्थ आहेत काठ किल्ल्याची भिंत कडा। यमुना तटावर ऋषीमुनींनी कुटी बांधली। तट झोपडी। रायगडाच्या तटावर कोणीही सहज चढू शकणार नाही। तट किल्ल्याची भिंत। फितुराला तटावरून लोटण्यात आले। तट कडा। तळी भिन्न अर्थ आहेत तळाला तळेचे अनेक वचन ताम्हण। झाडाची या तळी गुरे शोधी ती निवारा। तळी म्हणजे तळाला किंवा खाली। गावातील चार तळी उन्हाळ्यात लोकांची तहान भागवतात। तळी तळे या शब्दाचे अनेक वचनी रूप। पूजेच्या वेळी भटजींनी तळीत पाणी सोडण्यास सांगितले। तळी ताम्हण। तीर भिन्न अर्थ आहेत काठ बाण। यमुना तीर साधू संतांनी भरून गेला होता। तीर काठ। श्रीरामांचा तीर वालीच्या छातीत घुसला। तीर बाण। नाव भिन्न अर्थ वस्तू किंवा प्राण्याचे नाव होडी। समुद्रातील नाव वादळामुळे उलटी झाली। नाव होडी। गुरुजींनी नवीन मुलाला नाव विचारले। नाव कशाचेही नाव किंवा विशेष नाम। दंड भिन्न अर्थ आहेत काठी शिक्षा बाहू। नानाकाका दंड थोपटत शेताच्या बांधावरून फिरत होते। दंड काठी। पंचायतीने दादाला 1000 रुपयांचा दंड केला। दंड शिक्षा। व्यायामाने सोहमचे दंड बळकट झाले होते। दंड बाहू। पूर भिन्न अर्थ आहेत नगर पाण्याचा पूर। झाडपूर येथे खूप मोठे जंगल होते। पूर नगर। धरणाचे पाणी सोडल्याने नदीला पूर आला होता। पूर पाण्याचा पूर। पाठ भिन्न अर्थ आहेत पाठांतर शरीराचा भाग धडा। संविधाने कविता पाठ केली। पाठ पाठांतर। गुरुजींनी सुमेधची पाठ थोपटली। पाठ शरीराचा भाग। बाईंनी अरण्यलिपी पाठ शिकवला। पाठ धडा। भाव भिन्न अर्थ आहेत भक्ती दर भावना। मनी नाही भाव आणि देवा मला पाव। भाव भक्ती। शांताकाकूंनी काकडीचा भाव विचारला। भाव दर।
बातमी ऐकून मोहन रावांच्या चेहऱ्यावरील भाव बदलले. भाव भावना. माया भिन्न अर्थ आहेत प्रेम किंवा वात्सल्य. धन. आईची आपल्या सर्व मुलांवर सारखीच माया असते. माया प्रेम. सावकाराने बरीच माया जमा केली. माया धन किंवा संपत्ती. मान भिन्न अर्थ आहेत मोठेपणा शरीराचा एक भाग. सरपंच झालेल्या सखुबाईला सर्वत्र मान मिळू लागला. मान मोठेपणा. डोक्यावरून जड मोळी आणल्याने रमाकाकूंची मान दुखावली. मान शरीराचा एक भाग. माळ भिन्न अर्थ आहेत हार पराभव. कुस्ती जिंकणाऱ्या पहलवानाच्या गळ्यात माळ पडली. माळ हार. जत्रा संपल्यावर माळ भकास दिसू लागला. माळ ओसाड मोकळी जागा. वजन भिन्न अर्थ प्रभाव. तराजूत पदार्थ मापनासाठी वापरावयाचे साधन. रामरावांनी आपले वजन वापरून घरासमोर रस्ता करून घेतला. वजन प्रभाव. ज्वारीच्या पोत्याचे वजन 50 किलो भरले. वजन तराजूत पदार्थ मापनासाठी वापरावयाचे साधन. वर भिन्न अर्थ आहेत वरची दिशा. नवरा मुलगा आशीर्वाद. स्टेजवर येऊन भटजींनी मंगलाष्टका म्हटल्या. वर वरची दिशा. वर मुलाने वधूच्या गळ्यात माळ घातली. वर नवरा मुलगा. भटजींनी वधू मुलीला वर दिला. वर आशीर्वाद. वात भिन्न अर्थ आहेत दिव्याची वात. एक विकार. वारा. जोराच्या वाऱ्याने वात विझली. वात दिव्याची वात. वातामुळे आजोबांचे ढोपर दुखत होते. वात एक विकार. जोराच्या वाताने वाळत घातलेले कपडे उडाले. वात वारा. वार भिन्न अर्थ आहेत दिवस किंवा आघात. आज वार शनिवार. वार दिवस. बडा सय्यदने महाराजांवर वार केला. वार आघात. वाली एका वानराचे नाव. रक्षण करता. वाली हा वानरांचा पराक्रमी राजा होता. वाली एका वानराचे नाव. गरिबांचा वाली व्हायला कोणीही तयार नसते. वाली रक्षण करता. विभूती भिन्न अर्थ आहेत पुण्यपुरुष. अंगारा भस्म. कोणीतरी विभूती आमच्या वाड्यात आली आहे. विभूती पुण्यपुरुष. कपाळावर विभूती लावतात शांताकाकूंना बरे वाटले. अंगारा. भटजींनी सोबत विभूती आणली होती. विभूती भस्म. सूत धागा किंवा दोरा. सारथी. राजूने अंगठीला सूत गुंडाळला. सूत दोरा. श्रीकृष्ण अर्जुनाचा सूत झाला. सूत सारथी. सुमन भिन्न अर्थ फूल पवित्र मन. शंकराने देवाच्या पायावर सुमने वाहिली. सुमन फूल. सुमनाने केलेली कार्य नेहमीच यशस्वी होतात. सुमन पवित्र मन. हार पराभव फुलांचा हार. कुस्तीत रामरावांची हार झाली. हार पराभव. वर मुलाने वधूच्या गळ्यात हार घातला. हार फुलांचा हार. अवकाश भिन्न अर्थ आहेत आकाश. मोकळा वेळ किंवा सवड. अवकाशात अनेक पक्षी विहार करत होते. अवकाश आकाश. अवकाश मिळताच प्रथमेशने झाडावरील आंबे काढले. अवकाश सवड.
खोड भिन्न अर्थ आहेत झाडाचा अवयव, वाईट सवय, खोडणे. वादळामुळे झाडाचे खोड वाकले होते. खोड झाडाचा एक अवयव. लीलाला खोड्या काढण्याची खोड होती. खोड वाईट सवय. बबन चुकलेले सर्व शब्द खोड. खोड खोडणे. दर भिन्न अर्थ आहेत प्रत्येक, भाव किंवा किंमत. दर सोमवारी सोहमची आई मंदिरात जाते. दर प्रत्येक. सोन्याचा दर सतत वाढत आहे. दर भाव किंवा किंमत. वावर भिन्न अर्थ आहेत शेत, एजा किंवा रहदारी. काकांच्या वावरातील मका निबर झाला होता. वावर शेत. शहरात रस्त्यांवर वाहनांचा खूप वावर असतो. वावर रहदारी. कर भिन्न अर्थ आहेत हात, किरण, सरकारी सारा आणि करणे. मंदिरात आपोआप सर्वांचे कर जोडले गेले. कर हात. सूर्य आपल्या सहस्त्र करांनी सृष्टीला उजळून टाकतो. कर किरण. दामूकाकांनी सर्व कर ग्रामपंचायतीत भरला. कर सरकारी सारा. रसिका तू हे काम कर. कर करण्याची क्रिया. चपला भिन्न अर्थ आहेत वीज, वाहना. आकाशातील चपला चपलतेने चमकली. चपला वीज. चपला आपल्या पायांचे रक्षण करतात. चपला वाहना. मात्रा भिन्न अर्थ आहेत एक स्वरचिन्ह, औषधाचे प्रमाण, उपाय. नामू अक्षरावर मात्रा द्यायला विसरतो. मात्रा एक स्वरचिन्ह. आजोबांना जेवणाआधी औषधाची मात्रा द्यावी लागते. मात्रा औषधाचे प्रमाण. शाहूशी न बोलण्याची मात्रा अचूक लागू पडली. मात्रा उपाय. लागण भिन्न अर्थ आहेत लागवड, संसर्ग. मामाने शेतात रोपांची लागण केली. लागण लागवड. गावातील अनेकांना कावीळीची लागण झाली. लागण संसर्ग. पद भिन्न अर्थ पैसा, प्रतिष्ठा. शेतकऱ्यांना पतपुरवठा केल्यास ते शेतात सुधारणा करतील. पत पैसा. कर्जदार झालेल्या नामवंतांची पत घसरली. पत प्रतिष्ठा. तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका शब्दाचे भिन्न वेगवेगळे अर्थ पाहिले, त्याचबरोबर प्रत्येक अर्थाचे वाक्यसुद्धा पाहिलेले आहे, ज्यामुळे आपल्याला हे भिन्न अर्थ लक्षात येतील. भिन्न अर्थ आणि समानार्थी शब्द यामधील फरकसुद्धा आपल्या लक्षात येईल. हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल. हे शब्दांचे भिन्न अर्थ लक्षात राहण्यासाठी हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. हा व्हिडिओ आपण पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.